खानदेशातून यंदाच्या हंगामात सुमारे आठशे कंटेनर एक कंटेनर वीस टन क्षमतेचं असतं केळीची परदेशात निर्यात झाली आहे विविध निर्यातदार कंपन्यांच्या मदतीने आखाती देशात ही निर्यात झाली आहे केळीची निर्यात कोणत्या देशात होते निर्यात केळीला किती दर मिळतो याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणार आहे नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत यंदा केळी निर्यातीला रेफर कंटेनरचा मोठा तुटवडा जाणवला रशिया युक्रेन युद्ध आणि कोविडनंतर चीनमध्ये अडकलेले कंटेनर यामुळे हा तुटवडा अधिक राहिला त्यात कंटेनरचं भाडं दुप्पट झालं जळगाव येथून जे एन पी टी येथे केळी वाहतुकीसंबंधी कंटेनरचं भाडं मागील वर्षी साठ हजार रुपये होतं ते यंदा पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये झालं तसंच जे एन पी टी ते मध बंदर अब्बास येथे माल वाहतूक जहाजातून केळी वाहतुकीसंबंधी कंटेनरचे भाडं मागील वर्षी एक लाख दहा हजार रुपये होतं यंदा ते दोन लाख ऐंशी हजार रुपयांना आकारण्यात आलं कंटेनर एवढं हवे तेवढे उपलब्ध होत नव्हते त्यामुळे केळी निर्यातदार कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला जळगाव जिल्ह्यातून तीनशे कंटेनर आणि नंदुरबार जिल्ह्यातून सुमारे चारशे कंटेनर केळींची आखातात आणि इतर देशात निर्यात यंदा झाली तसंच धुळ्यातून सुमारे शंभर कंटेनरची पाठवणूक परदेशात झाली आहे ही निर्यात एप्रिल अखेर सुरू झाली ती जूनच्या अखेरपर्यंत बऱ्यापैकी सुरू होती सध्या आखातातील किंवा परदेशातील केळी निर्यात अपवाद वगळता खानदेशातून सुरू नसल्याची स्थिती आहे जळगाव जिल्ह्यात रावेरमधून आखातात केळीची निर्यात सर्वाधिक होती केळीची मागणी आखातात अधिक आहे पण यंदा निर्यातीत कंटेनरच्या तुटवड्याने मोठी घट आली पण केळीची खानदेशातील आवक कमी होती आणि उठाव चांगला राहिला त्यामुळे दर मे ते जुलैच्या सुरुवातीपर्यंत टिकून राहिले असं महाजन बनाना एक्सपोर्टचे प्रेमानंद महाजन यांनी सांगितलं आहे केळीची जेवढी मागणी परदेशात होती तेवढा पुरवठा होत नव्हता परदेशातील निर्यात सध्या अपवाद वगळता बंद झाली आहे इराणमध्ये अधिकची मागणी होती दोन हजार वीसमध्ये खानदेशातून सुमारे सातशे कंटेनर केळीची निर्यात परदेशात झाली दोन हजार एकवीसमध्ये सोळाशे कंटेनरची निर्यात झाली यंदा त्यात कंटेनर भाडं दरवाढ आणि तुटवडा यामुळे घट आली आहे यंदाही इराणसह इराक मस्कत बहारीन आदी देशात निर्यात झाली तर काही कंपन्यांनी युरोपातही निर्यात केली दहा कंपन्या केळी निर्यातीसाठी काम करीत होत्या स्थानिक मदत त्यासाठी कंपन्यांनी घेतली मागील तीन वर्ष केळी पिकात कुकंबर मोझॅक विषाणू सतत आला पंधरा ते तीस जुलै या कालावधीत लागवडीच्या केळी भागात हा रोग अधिक दिसून आला होता त्यात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये मोठं नुकसान रावेर यावल मुक्ताईनगर जामनेर चोपडा आदी भागात झालं परिणामी दोन हजार एकवीसमध्ये पंधरा मे ते तीस जुलै या कालावधीत केळीची लागवड घडली फक्त पंधरा टक्के लागवड या काळात झाली त्यामुळे गेल्या एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत केळीची आवक कमी होती शिवाय आंबाही यंदा बाजारात कमी होता त्याचेही दर अधिक होते त्यामुळे या काळात केळीचे दर बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे आणि बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचले जुलैच्या सुरुवातीला दर टिकून होते मे ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान केळीला सरासरी प्रति क्विंटल दोन हजार रुपये दर खानदेशात मिळाला या माहितीसोबत इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी ॲग्रोनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा